केत्या चौथी, स्टैंडर्ड फोर्थ। वेलकम चिल्ड्रन, मुलांनो आज आपण धडा क्रमांक 8 गम्मत कोडे शिकणार आहोत। चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू लर्न लेसन नंबर 8 गम्मत कोडे। गम्मत मीन्स फन, कोडे मीन्स पजल। अ आ ओ औ अम या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे शोधा। फाइंड पिक्चर्स ऑफ वर्ड्स फॉर्म्ड फ्रॉम दीज लेटर्स। दाखवा व नावे सांगा। शो एंड टेल नेम्स। चला शुरू करूया। पहला अक्षर कोणता आहे? व्हाट इज फर्स्ट लेटर? अ। चला आता आपण या चित्रामध्ये अ पासून तयार होणारी चित्रे शोधू। लेट्स फाइंड आउट द पिक्चर स्टार्टिंग फ्रॉम द लेटर अ। पहिले चित्र पहा। सी द फर्स्ट पिक्चर। कोणते चित्र आहे बरं? टोपी। तर टोपी हा शब्द अ पासून शुरू होतो का? नाही। दुसरं चित्र, नेक्स्ट पिक्चर। सी द नेक्स्ट पिक्चर। दुसरे चित्र पहा। कोणते चित्र आहे बरं? अडकित्ता। तर अडकित्ता हा शब्द अ पासून शुरू होतो का? होय, अडकित्ता हा शब्द अ पासून शुरू होतोय। आता हे चित्र पहा। सी दिस पिक्चर। कोणते चित्र आहे? अंडे। अंडे हा शब्द अ पासून शुरू होतो का? नाही बरं। अंडे अम या अक्षरापासून शुरू होतो। तर दुसरं पिक्चर पाहू। सी दिस पिक्चर। कोणते चित्र आहे हे? फणस। फणस मीन्स जॅकफ्रूट। फणस हा शब्द अ पासून शुरू होतो का? नाही। फणस हा शब्द फ पासून शुरू होतो। हे चित्र पहा आता। कोणते चित्र आहे बरं हे? आईस्क्रीम। आईस्क्रीम हा शब्द अ पासून शुरू होतो का? नाही। आईस्क्रीम हा शब्द अ पासून शुरू होतो। तर आपल्याला कोणता शब्दापासून ओळखायचे आहे चित्र? अ पासून। सी दिस पिक्चर। कोणते चित्र आहे? ओढणी।
ओढ़नी अपासून शुरू अपासून शुरू होतो का? नाही, ओढ़नी हा शब्द ओ पासून शुरू होतो। आरसा, आरसा हा शब्द अपासून शुरू होतो का? नाही, आरसा हा शब्द आ पासून शुरू होतो। नंतर सीधी पिक्चर, आंबा, आंबा हा शब्द अपासून शुरू होतो का? नाही, आंबा हा शब्द आ पासून शुरू होतो। हा चित्र पहा, सी दिस पिक्चर, कोणते चित्र आहे? फुग्गा, फुग्गा हा शब्द अपासून शुरू होतो का? नाही, फुग्गा हा शब्द फ पासून शुरू होतो। आता हे चित्र पहा, हे कोणते चित्र आहे? दफ्तर, स्कूल बॅग। दफ्तर हा शब्द अपासून शुरू होतो का? नाही, दफ्तर हा शब्द द पासून शुरू होतो। आता हे बघ, हे कोणते चित्र आहे? अंगठी, अंगठी हा शब्द अपासून शुरू होतो का? नाही, अंगठी हा शब्द अम पासून शुरू होतो। आता दुसरे पिक्चर, हे कोणते चित्र आहे? अंजीर, अंजीर हा शब्द अपासून शुरू होतो का? नाही, अंजीर अपासून अम पासून शुरू होतो। आता हे बघा, हे कोणते चित्र आहे? नांगर, नांगर हा शब्द अपासून शुरू होतो का? नाही, नांगर हा शब्द न पासून शुरू होतो। आता हे बघा, हे काय? ओठ, ओठ हा शब्द अपासून शुरू होतो का? नाही, ओठ हा शब्द ओ पासून शुरू होतो। नंतर सी द नेक्स्ट पिक्चर, हे कोणते चित्र आहे? पुस्तक, पुस्तक हा शब्द अपासून शुरू होतो का? नाही, पुस्तक हा शब्द प पासून शुरू होतो। सी द नेक्स्ट पिक्चर, कुलूप, कुलूप हा शब्द अपासून शुरू होतो का? नाही, तर कुलूप हा शब्द क पासून शुरू होतो। आता हे बघा, हे कोणते चित्र आहे? अननस, अननस हा शब्द अपासून शुरू होतो का? होय, हो की बरं मुलांनो, अननस हा शब्द अपासून शुरू होतो।
आता हे चित्र पहा, हे कोणते चित्र आहे? टेबल। टेबल हा शब्द अ पासून शुरू होतो का? नाही, टेबल हा शब्द ट पासून शुरू होतो। बर, सी द लास्ट पिक्चर। हे कोणते चित्र आहे? केळी। काय? केळी। केळी हा शब्द अ पासून शुरू होतो का? नाही, केळी हा शब्द क पासून शुरू होतो। तर मुलांनो, अ पासून आपल्याला किती शब्द भेटला? अडकित्ता आणि अ अननस। दुसरा अक्षर कोणता आहे? व्हॉट इज सेकंड लेटर? आ। चला आता आपण या चित्रामध्ये आ पासून तयार होणारी चित्रे शोधू। लेट्स फाइंड आउट द पिक्चर स्टार्टिंग फ्रॉम द लेटर आ। पहिले चित्र पहा, सी द फर्स्ट पिक्चर। कोणते चित्र आहे बरं? टोपी। तर टोपी हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, टोपी हा शब्द ट पासून शुरू होतो। अंडे। अंडे हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, तर अंडे हा शब्द अम पासून शुरू होतो। फणस। फणस हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, फणस हा शब्द फ पासून शुरू होतो। आईस्क्रीम। तर आईस्क्रीम हा शब्द आ पासून शुरू होतो का? होय, तर मुलांनो, आईस्क्रीम आ पासून शुरू होतो। ओढणी। ओढणी हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, तर ओढणी हा शब्द ओ पासून शुरू होतो। आता हे बघा, हे कोणते चित्र आहे? आरसा। तर आरसा हा शब्द आ पासून शुरू होतो का? होय, तर मुलांनो, आरसा हा शब्द आ पासून शुरू होतो। हे चित्र पहा। आंबा। आंबा हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, आंबा हा शब्द आ पासून शुरू होतो। फुगा। फुगा हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही। दफ्तर। दफ्तर हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, दफ्तर हा शब्द द पासून शुरू होतो। अंगठी। अंगठी आ पासून शुरू होतो का? नाही, तर
अंगठी हा शब्द अम पासून शुरू होतो। अंजीर, तर अंजीर हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, अंजीर हा शब्द अम पासून शुरू होतो। नांगर, तर नांगर हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, नांगर हा शब्द न पासून शुरू होतो। हे झालं। ओठ, तर ओठ हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, ओठ हा शब्द ओ पासून शुरू होतो। नंतर पुस्तक, पुस्तक हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, तर पुस्तक हा शब्द प पासून शुरू होतो। कुलूप, कुलूप हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, तर कुलूप क पासून शुरू होतो। टेबल, तर टेबल हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, तर टेबल हा शब्द ट पासून शुरू होतो। केळी, केळी हा शब्द आ पासून शुरू होतो का? नाही, तर केळी हा शब्द क पासून शुरू होतो। तीसरा अक्षर कोणता आहे? व्हॉट इज द थर्ड लेटर? ओ। चला आता आपण या चित्रामध्ये ओ पासून तयार होणारी चित्रे शोधू। लेट्स फाइंड आउट द पिक्चर स्टार्टिंग फ्रॉम द लेटर ओ। See this picture. ओढणी, तर ओढणी हा शब्द ओ पासून शुरू होतो का? होय, तर ओढणी हा शब्द ओ पासून शुरू होतो। नंतर सीदिसिया, ओठ, ओठ हा शब्द ओ पासून तयार होतो का? होय, ओठ हा शब्द ओ पासून तयार होतो। लेट्स राइट इन द नोटबुक। चौथा अक्षर कोणता आहे? औ। तर आता आपण या चित्रामध्ये औ पासून तयार होणारी चित्रे शोधू। लेट्स फाइंड। तर मुलांनो, आपल्याला या चित्रामध्ये औ पासून तयार होणारी कोणतेही चित्र दिसत नाही। पांचवा अक्षर कोणता आहे? व्हॉट इज द फिफ्थ लेटर? अम। आता आपण या चित्रामध्ये अम पासून तयार होणारी चित्रे शोधू। तर मुलांनो, हे बघा, इथं काय दिले? कोणतं चित्र आहे? अंडे। अंडे हा शब्द अम पासून तयार होतो।
घंटर अंगठी अंगठी हा शब्द अम पासून तैयार होतो। नेक्स्ट अंजीर अंजीर हा शब्द अम पासून तैयार होतो। लेट्स राइट इन द नोटबुक।